नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ॲपमध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, उष्णतेच्या लाटेनंतर आता मात्र ह्या आठवड्यामध्ये जवळजवळ सर्वच द्राक्ष विभागामध्ये अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान आणि कुठेतरी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आणि अशा ह्या पावसाच्या गडबडीमध्ये आपल्या बागेमध्ये भुरीबरोबरच करपा आणि डावणीची देखील लागण होऊ शकते, किंवा जास्त काळ जर पाऊस लावून राहिला तर डावणी मेंढू नक्कीच आपलं उग्र रूप धारण करू शकतो. तर अशा या परिस्थितीमध्ये पुढील आठवड्यामध्ये पाऊस आहे म्हणून आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, सध्या सटाणा विभागामध्ये जवळजवळ खरड छाटणीनंतर सपके नसेल टॉपिंग असेल ही कामं पूर्ण झाली आहे. त्या ठिकाणी इमिजिएटमध्ये 0.5% एक बोर्डो स्प्रे घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामध्ये टिल्ट किंवा व्हिस्पा टाकून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता सांगली, नाशिक, पुणे विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी सपकन चालू आहे, काही ठिकाणी टॉपिंगची लगबग देखील चालू आहे, कुठे विरळणी चालू आहे तर कुठे बगलफुटीची काढणी देखील चालू आहे. अशा सर्व वातावरणामध्ये आपल्याला काढी विरळणी झपाट्यानं करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. काडीविरळणी केल्यानंतर व्हेस्पा किंवा टिल्ट अधिक 0.534 याचा एक स्प्रे घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण एखादं चांगलं सिस्टमिक औषध देखील घेऊ शकतो. याच्यामध्ये तुम्ही मेलोडी घेऊ शकता किंवा ॲक्रोबॅट M45 एखादा स्प्रे प्रिव्हेंटिव्ह घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सगळीकडेच पानं कोवळे आहे, त्याचं ॲक्सेप्टन्स, त्याचं अब्सॉर्प्शन हे चांगलं असणार आहे आणि त्या ठिकाणी आणि ग्रोईंग टिप्स पण असणार आहे, त्यामुळे आपलं एक चांगलं सिस्टमिक मेलोडी किंवा ॲक्रोबॅट M45 घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता याचबरोबर आपल्या बागेमध्ये सूक्ष्म घडनिर्मितीसाठी 30 ते 60 दिवसामध्ये आपला ताण द्यायचा होता, परंतु कदाचित जोराचा पाऊस झाला तर तिथे ताण बसणार नाही. त्यासाठी आधीच आपल्याला फ्रुटफुल 800 ते 600 ml 200 लिटर पाण्याला एकरी घेऊन फवारणी करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 0.50 देखील अंतर्भाव करू शकता. याचबरोबर भुरीसाठी तुम्ही सिस्टेन किंवा मायक्रोबिटोन इंडेक्स 100 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये पोटॅशियम बायकार्बोनेट 400 ते 500 ग्रॅम एकत्र घेऊ शकता. त्याचबरोबर थ्रिप्स आणि तुडतुड्याचा अटॅक वाढत आहे, काही ठिकाणी ऊर्जा देखील वाढत आहे, त्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये प्रोक्लेम 100 ग्रॅम एकत्र घेऊन तुम्ही त्याची फवारणी करू शकता. याचबरोबर बऱ्याच ठिकाणी ऊर्जा त्रास देत आहेत, त्यासाठी कराट्याचा तुम्ही स्प्रे देऊ शकता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्लेअर प्रोचा एक स्प्रे देखील घेऊ शकता. त्याचबरोबर बगलफुटी काढल्यानंतर आपल्याला भुरीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 0.34 अधिक सल्फर किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट अधिक सल्फरचे देखील 1 ते 2 स्प्रे घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या बागा आता सपकेन होऊन टॉपिंगला आल्या आहेत, त्या ठिकाणी टॉपिंग झाल्या तुम्हाला 0.4% बोर्डो त्याच्यामध्ये व्हिस्पा किंवा टिल टाकून नक्की घ्यायचं आहे. नंतर याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला काडीविरळणी करून घेणे, बगलफुटी लवकरात लवकर काढणे, अतिरिक्त फुटी काढणे, शेंडा टॉपिंग करून घेणे, या गोष्टी कराव्या लागणार आहेत. तर ह्या गोष्टी वेळेवरती पूर्ण करा. याचबरोबर पानांची गर्दी कमी होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही आत्ता 30 ते 60 दिवसाच्या दरम्यान तुमची बाग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉस्फरस लेवल वाढवायचं आहे आणि फॉस्फरस लेवलसाठी त्या ठिकाणी तुम्हाला सुपर फॉस्फेटची निवळी तुम्ही घेऊ शकता किंवा 0.34-5 किलो ड्रिपद्वारे देऊ शकता. अशा पद्धतीचं नियोजन देखील करून घेणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी टॉपिंग झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही फॉस्फरिक ॲसिड अधिक SOP 15 किलो तुम्हाला ट्रीटमेंट देणं अत्यंत गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला रोग, किडी आणि खतांचं नियोजन करायचं आहे. याचबरोबर तुम्ही मिंगल 2 किलो अधिक फर्टीस 2 किलो असा एक ड्रीपद्वारे एक डोस पूर्ण मायक्रोन्युट्रिएंटची कमतरता कमी करण्यासाठी हा 1 ते 2 डोसेस तुम्ही घेऊ शकता. 10 ते 15 दिवसाच्या अंतराने हे डोस घ्यायचे, जेणेकरून आपल्या बागेतील पिंगटपणा कमी होईल, पानांची काळोखी वाढेल, पानांचं प्रकाशसंश्लेषण क्रिया वाढून आपल्याकडे वेळीमध्ये जास्तीत जास्त स्टोरेज होईल, त्याचबरोबर काडी मॅच्युरिटी देखील लवकर येईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. पावसाच्या आधी हे सर्व कामं आपल्याला आपल्या बागेमध्ये नक्की करायचे आहे. याचबरोबर मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, त्या देखील तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहू शकता. ग्रेप मास्टर ॲप अजूनही तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर आत्ताच डाउनलोड करून घ्या. त्या ग्रेप मास्टर ॲपमधून तुम्ही तुमच्या बागेचा फोटो आणि प्रश्न आम्हाला नक्की पाठवू शकता. हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.